वाणी लाईव्ह चॅनल वीक्षण करच्या सर विक्षकांक विनोद गांगुळेचा नमात आणि मोगा सो प्रण मोगाच्या नू परत एक फावटी नव्या दिशेच्या कार्यक्रमाद्वारे तुमची भेट करूक आमक संतोष आणि अभिमान बोगता आणि आज आमच्या मध्ये हंगर हजीर असतात आमच्या तुमच्या सर्वांचे मनाधिक बाप प्रतापानंद नायक यस्वी यासत फाटल्या थोड्या एपिसोडांनी ताणी बहु मोलादीक विशयाचेर ताणी तांचो अनुभव वांटलो आणि वरतो प्रकाश ताणी फंकयलो आणि आजही वरत्या थोड्या विशयांचेर गरजेची माहिती दिवचे खातीर आमचे संगी आता ते हाजीर आसात देखून सर्व आमच्या दिव्यवाणी लायव्ह चॅनलाच्या विक्षण करच्या सर्व विक्षकांच्या नावे हांव मनादीक बाप प्रतापानंद नायक हां मोगाच यवकार असा बापानू दिव्यावाणी लाईव्ह चॅनलाच्या सर विक्षकांच्या नावे तुमका मोगासो प्रणाम तुमके नमस्कार आणि देव बरोब फ आज आमच्या विक्षकांक येऊच हांवें सांगले की एक विशेष रितीचे एक कार्यक्रम आज आम्ही सादर करचे आसा आणि त्या कार्यक्रमाविषात हांवें सांगच्या पयल्यांच एक थोडे गरजेची संगत ती जाऊन आसा श्रष्टीचे उगम देवाचे रसनाचे कार्य आणि ते परिपूर्ण खंच्या रितीने ते परिपूर्ण झाले ह्या विषयांत एक प्रस्तावना संगी आयचे हे कार्यक्रम आरंभ करून आम्ही जाणो देवान रचनेचे कार्य केले आणि तसेच आपल्या सारख्याच आणि सुरपयाच सांगून मनशा ताणे रचले मनशाख रचत नाही ताचे कार्य संपूर्ण झाले म्हणून ताका बोगूंक ना देखून ताणें येवेक रचले आणि केळा आदार येवेक देखले त्या दाळा तो सांगा लागलो ही म्हज्या आसाचे मास हाडाचे हाड आणि ती दोगांय एक झाली आणि देवन तांचेर बेसव गेलो पै मगाच्या नू प लगीन घडलें तवळ आणि ताचे उपरांत सुरवात जाली या नव्या कुळाची आज इतला विषय कितें सांगता म्हळ्यार आयचो विषय जावन आसा रोसाचो आणि रोस जावन आसा एक आदल्या दिसाचो संभ्रम लग्नाच्या संभ्रमाक आमी तयार करच आज या रोसाचें चे महत्व किती उगम कितें आणि आज रोसाचें कार्य खंयच्या पांवडा येवन पावला ताचो अर्थ आज कितें जावंक पावला ह्या विषयांत वरती जाणवाय दिवच्याक आणि समजणी वटून घेऊच्याक आज मनादिक बाब प्रतापानंद नाईक आमच्या समोर हर आमच्या संगीत आद या रोसच्या कार्याविषांत एक थोडे भासाभास करूक मला वरतो संतोष थोडे सांगतात रोस एक पवित्र कार्य आणि थोडे सांगतात रोस पवित्र नाही ते एक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य ह्या विषांत तुम्ही किती म्हणतात फादं पहिले सुवाते पवित्रपण म्हणल्यार कितें ते आम्ही समजून घेवया तेन्ना मात्र आम्ही रोस पवित्र वा अपवित्र तें ते समजूंक समजूक मेळटा देवान सगळी सृष्टी आमच्या दोळ्यांक दिसता आणि दोळ्यांक दिसना तें सगळें रचलें आणि पवित्र पुस्तक म्हणतात दवन रचले देवाक बरें दिसले कितें अपवित्र रचला वय जावचें देवूच पवित्र संपूर्ण ताणे अपवित्र कांच रचूक ना ताणे रचले सगळें पवित्र ते जावं दी ते फातर जाऊ देत झाडां जवून देत सक्कट पवित्रच ते पयलें आमी समजून घेवचें आता पवित्रपणांत विविध प्रकारचे पवित्रपण असं वचंच ना सांग पावलो कोरिंदगारांक पयल्या पात्रांत अध्याय अध्यायतीन वेर्स सोळा आणि सतरा म्हणटा कोरिंदगारांना तो कितें म्हणटा तुम्ही देवाचें मंदिर देवाचो आत्म तुमचे थंय आसा, कोण हे मंदीर, म्हणजे ही कूड भस्टायता नाश करता ताचो नास देव करतो तुम्ही देवाचे पवित्र मंदिर म्हणतात पावलो म्हणतच आमची कूड पवित्र अपवित्र करचे आम्ही आमच्या करण्याने हे जर आम्ही मानून घेता आता रोसाकडे येऊया रोस पवित्र की अपवित्र ते खे नदरेन तू पळयताय आहे आणि तू कशें करता त्याप्रमाणे ते पवित्र जाता ना अपवित्र जाता रोसांत पवित्रपण आसा वय ना म्हणता म्हणटा कित्याक आमच्या मालगड्यांनी रोसाक मनचा जागो दिलो थंयसर मागडें असताले रोस म्हणल्यार बेश्टे सोरोप आनी आणि जें कितें आतां चलता पळया तसे नसले म्हज्या भुरग्यापणार थावन हांव जदवीज संस्थेंत एक हजार नऊशे सत्तर आणि वर्स एक वर्ष नीन सेवन्टी वन पर्यंत जे रोस हांवें पळला थंय म्हाका पवित्रपणूच दिसलें अपवित्रपण असले कांयच तें म्हाका दिसू ना कित्याक एक मागण्याच्या वातावरणात एका भक्तीच्या वातावरणात वाता सांस्कृतिक कार्य जाताले हे पण हे वांटे आसात पळया oh. सांस्कृतिक वेगळे धार्मिक yeah. वेगळे हे बहिला गावची चिंतपाची पद्धत आमच्या भारतांत या भारतीय पर पद्धतीप्रमाणे हिंदू लोक पळ्या तांची काजारां एकच कडेन जातात मंदिरातच जातात ती पहिले धार्मिक कार्य जाता मागीर त्यांच्या जेवण आसता बट सांगत आमचे किती झालं रस्त्यार वेगळे काजार वेगळे पण आम्ही असे रस्त्यार म्हळ्यार इगर्ज काजार म्हणजे त्या हॉलात रस्प्यारा पवित्रपण सांबाळूंक जाय काळजारात किती केला असले चिंतप या रोसचे तसे जाला रोस घरांनी जातालो आधी माटो घालता आणि माटव जाताले पण थं पवित्रपण असलेच आणि जाय अशें म्हणजे स्पष्ट चिंतप तसे बोआपुरबेन पवित्र आणि सांस्कृतिक या सामाजीक हाचो डिफरन्स विविध आतां आता दाखल आमच्या समुदायांत हे रोसाचे कार्य कसे आणि केळा आरंभ झाले बरे पण आम्ही कोकणी उलोवपी लोक या करावळी वाठाराचेर आसा आम्ही मूळ चो सगळोच सगळंच जायना जडशी कुटुंब गोंयांत थावन विविध वी कारणांक लागून येऊन या कर्नाटकाच्या करावळी वाठारांत तांणी वस्ती करूक सुरवात केली ओके okay. गोंयांत पोर्तुगेजच्या पहिले लोक जुदेव अस मुसलमान असले आणि चडचो लोक हिंदू हांगाचो लोक क्रिस्तांव जालो हिंदू लोकांमध्ये ही रोसाची रीत आता ता नाव वेगळी आणि विविध कांय हिंदू लोक ताका हळदीची कार्यावळ ओके ते हळदीचें उदक करतात आणि ते पुसतात काजारच्या हां आदल्या दिसा एक एक दिस ते करतात नवऱ्याक नवऱ्याच्या घरा वकले वंकलेच्या घरा हां आणि ते सगळे भक्तीन जाता ते एक सांस्कृतिक कार्यावळ पण ताका एक धार्मिक रूप हिंदू लोकांमध्ये असा देवाक पहिले त्यांनी पाया पडचे पडता हां सगळे जाऊन मागे ते जातात ताका ते रोसी म्हणतात नाल्लाचो रोस तिथे हळद मिक्स करून जाता जात रोस पुस्तच वक वकलेन वा घरा घराबाहेर वचूंक ना तर तांणी ते करचो तांचो उद्देश विविध देश असा एक ही आता अंकवारपणच्या बेसा ताऊन का बेसाक वेतात देखून ते संकेत म्हळ्यार तूं आता या बेसा ताऊन या बेसाक वेतात दाखोवंक चार चौगांक आपोवन हे जाता तंतू धार्मिकताय कथाय कित्याक आम्ही तुमकां सांगले सगळे ते देवाच्या नांवानूच जात देवाक गीतां गावन आम्ही पळय ओबे म्हणतात पळया तसे तांच्यो आसात फक्त ताई लक्ष्मी येता ना ईश्वर येता शंकर येता आमच्या आतां रुजार सायबीण येता जेजू येता असे नांवां आमच्यानी बदलली ती तांची दवरली खरं आसा हळद सोबाय दिता कातीक सोब द्या कातीचे असली पिडाई गुण करता असे ता वैजुकी येतात म्हणजे फ्रॉम द पॉइंट ऑफ मेडिसीन ओके म्हत्व आसा असे विविध कारणाक लागून ते हळद वापरतात ताका हळदीचे कार्यावळ म्हणतात नासची म्हणतात ते करतात आमच्या लोकांक ती परंपरा गोया सोडून वेतना थंय व्हेली आता लोक कोंकणी उलोवचो लोक बेळगाव वाढात त्या वाटेन गेलो थंय फकत रोस लायनात रोसांत हळद घालतात ओके okay. हळद लावन हळद घालून मागीर रोस जाता आणि ते व्यवतात गायतात म्हणतात ते म्हणतात आणि मागीर थंय नवऱ्याक आंगणांत न्हाणयतात तो भितर भीत नयना थंय त नाणवचे ओकले की थंच राणावचे पण त्यांना स्त्रिय बवारी ओके ते कोण असे दादला मनीस पळ वचना पण ना झाले मागीर मागणं असता जेवण असता रांदायचे जेवण बेळगाव वाटारात तसे मास बीस त्या वेळात नसले आता किती सांगून त्या वेळार तसे काय ना जेवण दिले साधे रांदायचे जेवण जेवले लोक मागी गेलो कर्नाटकांत कर्नाटकातही हांवें म्हणलें अशें नासलें रोसाचें जेवण मासाचें नासलें ओके okay. रांध्याचे जेवण तेच आणि रांध्याचे जेवण घरात तयार करचे माटो घालो वाडेकार येतात माटो घालो आणि रांध्यानी त्या वजे म्हणतात वजे उलची कार्यावळ वेळार तें चडी सांगता ओके okay. रांध्याचे जेवण जातालें वॉर्न करतालें पायस तें आसता पण गरजेचें म्हणल्यार थंय पवित्रपण आसा किती का पळ पहिले मात्याक तेल ताळवेक तेल कानांक तेल घालता कोण आवई कोण ओ मालगडी स्त्री मागीर दुसरी करतात थं सांताकोर्सची गुरुदान सुरू देवाच्या नांवान सुरू जाता सायबिणीचो उल्लेख येता चो चो सांत सांतीन सातिन्यचव येता त्या फिरगाजीचा सांत कोण सातीन पात्र कोण तांचं उलय म्हणजे आयलें पवित्रपणा आले नाहीव सुरवात जाता थंय एक बेश्टें कितें ते एक मनोरंजन कार्यावळ न्हय रोस म्हणल्यार आता ताका तें रूप कोणें दिलां ते ताका ते जबाबदार पण आमच्या संस्कृती संस्कृतीप्रमाणे ती मनोरंजन कार्यावळ न्हय ती सांस्कृतिक कार्यावळ वय पण तातूंत धार्मिक कथा आणि कथा सगळे मिसळून एक संस्कृती असली ताका एक आपली म्हणली एक अस्मित आहे आपलेपण रोज पुसून मागीर उरली पुसतात पुसात ध्येयो असतात कुशीनं तांक पुसतात ती परंपरा हिंदू लोकांचीच झाले आता कजालाचे बसतात व बांकाचेर बसतात हिंदू लोक जाल्यार सकयल बसतात म्हण असतात बेळगावी तसेच बांक आणि बसूंक जाय जे पुसतात थंय मागीर ती वेतात नवरो धाडे नव गेले व्हंकलेक तिच्या घरा ते सांगता ती नव गेली वेळार कितें जातालें हंगा तेरस सु, तेरसाची सुरवात जाताली तेन्ना आमचे पाद्री रोसाक यासले तातू कांयच संबंद संबंध रोसा कडेन ओके okay. लोक लोकांनीच घरचे वाड्याचो गुरकार आसात मालगडे आसात तांकां सगळ्यांक आपोणं असता सगळ्या वाड्याकरांक कितलोय दुबळो जाल्यार वाड्याकरांक आपोणं आसता ते आयले ते मात तेस जातालो ते नवून येतात ते नवून आले माटव सगळ्यांक बसयले शिरोद्योगाने जेवण जाताले म्हणजे पवित्रपण आणि संस्कृती हांचो एक संगम थंय कितेंच अशें नाका जे तसले नाच आणि आणि तसले काय ना हा एक हा असे म्हणा ही गरजेच असं भक्ती पवित्र वातावरण हंगा पाळी ना ही आमकां म्हणता उलय ना त्या वटेण पळे ना हे वटेन पळ ना भक्तीन बसून मागणे कर तसले वातावरण नाही पण तातू काहीच पवित्रपण ना ते बेस्टेन सांस्कृतीक कार्यावळ मला तू आता ते तसे झाला जात आतांच्या रोसात तसे जालें जाल्यार तें उपकारता पण जे पद्धतीन आमच्या मालगाड्यांनी रोसची पद्धत केली आणि सांभाळली तांतू पवित्रपण आणि संस्कृती हांचं मिसळ जाऊन एक न जाता देव बरं करू फादर भाऊ आपुर्बान ही चलून आयिल्ली एक पर, परंपरा आणि तातूंत मिसळून असं ते देवा देवास्पण आणि भक्तीपण कशें असा तुम्ही ते आता भाऊ आपुरबाईन सांगले तर आता आम्ही दोन विभाग हांव रोसांत म्हळ्यार आदलो रोस आणि आतांचो रोस या आदल्या रोसाच्या कार्याक आणि आतांच्या रोसाच्या कार्याक तुमकां कितें फरक मिळता आणि तशें कितें बरें या वायट या विशयांत एक अभिप्राय बरे आमच्या जेजवी संस्थेत येतच हांव रोसाचे कार्यावळीक वचूंक ना आनी वचना म्हणत आतांचो रोस कसो असा ते अशें असे ना दुसऱ्यांनी सांगले वा बरले वाचून मातीले म्हाका कळीत आसा शिवाय हा त्यांचा रोस ना तातूंत एक अधिकृतपणी असोच जाता जा म्हणून सांगूंक मजे जोचे ना पण जसे सांगलें सांगले माझ्या भुगेपणार्थ संस्थे संस्था पर्यंत रोस कसं असले तुम्हाला हवे सांगला थंसर वडांक मान भुरगीं असा रोस पुस्तक चडसो व्हडांनी पयलो दादल्यांक आणि स्त्रियांक मान असला दोघांक असा फक्कत दादलेच स्त्रियोच रोस पुजताला असे ना दादले घरचे थोडे पण चोड स्त्रियो असे त्या रोसचे आता रोस झाला मग फाल्यां आता रस्प्यार काजार आसता रस आता रस्प्यार जर तर वकलेच्या गांवांत झाले जेवणांक असता म्हणटच कितें जाताले जेवणाची तयारी सुरू जाताली रातभर जेवणाची तयारी आता जेवणाच्या तयार वेळार वस्तू जय मास okay. मास असं थोड्यांचे मास आसताले थोड्यांचे काजारा की रांदेचे जेवण असले ओके थोड्यांचे मासली असताली आणि मास आसताले दुकरा मास तोड़ आसताले चोड दुकरा मास कोण दुकरा मास खायना त्यांना कुंकळा एक व्यवस्था असताली घरांतच पोळी जाताली उकळताले उकडली पोळी घरा सांगत आणि ते वजी म्हणतात पळया वाडेकर हाडताली हांगा आतां हांकां खर्च आसा आदली आमची पद्धत कशी पैशांची नाही वस्तू दिवच पण वाडेकर आपणच्या थोडी वा, वा, जोडी जणांना मोलाक घेऊन त्यो वस्तू रोसा पयलेंच हांगा येवन पावतात रोसा पहिलेच या काजारच्या घरां येवन पावतात आणि आता त्यो वस्तू ते, ते मागीर कुवाळे म्हणा ना दुसरीकडची आमची रांदय म्हणा तांदूळ म्हणा सगळं ते वापरून आता जेवणाची तयार फाल्याच्या जेवणाची तयार चलताली आता तातू किती जाताले प एक एक कोट सकट आम्ही एकमेकच्या आधारा पवूक जाय हे सकट असले आता किती झालं आता केटरर्स आयले आता केटरर्स तसे र तो सक्कडे करता तुझ्या जन्मातावन तुका फोंडान घालून आणि फोंडा उपांत घालतच आणि किंवा सकट कर तु पयशे माते उडला झाले आधी तशें नासलें सक्कट वाड्याकरांनी मिळून करचें असले काजार एक फक्त ते त्या कुटुंबा पुरते मात्र चलो आणि चली काजार जाता तितले तो ताजो संबंध सगळ्या कडेन क्रिस्तव कडेन येतालो एकवटान मोगान सक्कट जाताले वाड्या सक्कट जरी येणार ज्यारी जाय करूंक जाय तो करूक माटो घालूंक म्हणा वजी दाटचे म्हणा जेवण तयार करचें म्हणा आनी मागीर जेवण वाढूक आनी आनी तुमचा उडास आसा जाल्यार हांव जात पयलें जेवण कोणाक आसता पैसे थावन आलेल्यांक कारगाराच्या दिसा निमाणे मागीर घरच्यांक लागशिल्ल्यांक म्हूण म्हणून वाडेकारांक पहिले दुसऱ्यांक पण कितलें आमच्या मालगाड्यांनी गर्चीव एक चिंतून एक ही एक पद्धत ही मांडावळ केली आता आता हा ऐकत आता बार आसता मागण्यांक तितलें म्हत्व ना मागीर कोणाक आयलो दोन उतरां पद्र्या किद्याक जाय कित्याक जाय तो कितें करू हका तुम्ही हें करतात ताचेर बेसव घालू हांव झाला म्हणतलो ना हांव येना तुम्ही करतात तर जर आमच्या मालकंडाच्या बरे खरे फक्तीपणाचे वातावरण करतात ज्यारे आम्ही तुमच्या सांगता एक तुमचा विगार म्हणून मागण्यां करू येतात ते काय वाईट ना की त्या का जरा केला गेला आता पण हंगा बार मागण्या महत्व ना मागी नाच आणि कितें आणि चलता पळया संस्कृतीचे बरेंपण म्हणूंक जर एका प्रकारची विकृती आणि ऐकता थोड्याकडे बियर हे माथ्यार तांत्या खंय खे हां हांव तुमकां तुमक आसलो कास किया म्हळ्यार तुम्ही आता सांगले रोसांत पवित्रपण म्हणजे आम्ही मागड्यातून आरंभ करचें आणि हर एका वस्तू सोम्याचें हाजीरपण आमी पळवता सोम्याची महिमा आम्ही पळयता देखून ते एक मनसुघेन करचे पण सडावत थोड्याकडे आवई आयकूंक आयकळा तात्या बेत्या माथ्यार तात्या फुटोवची ताचे उपरांत बियर वच्चे मागीर आयसाचे उदक वच्चें uh -huh. मागीर आदी दूद मस्त कोल्ड करून फ्रिजान दवरन ते माथ्यार वच्चें ते एका रितीचे सॅडिजम जम म्हूण आमी सांगता विक्रती संतोश, एक एक संतोश या म्हूण घेवन आमी सांगता सो तसलें एका रितीर एक दुसऱ्यांक एक उपद्र करन संतोश पळोवंकचें एक आसा म्हळ्यार रोसात म्हाकाय पळोवंक मेळ्ळा ह्या विशयान तुमी कितें म्हणटात फक्त आस तें करचें आपण करी नसने बरें न्ही रोस जायतेच कोणें सांगलां म्हजी माझे पाटली भयण तिचे काजार झाले त्यांना हा सेम्ररी शिकताना माझ्या बापांन घरच्यांक रोस जालो पारंपारीक प्रमाणे ताच्या उपरांत म्हज्या दोगां भावांक आणि आनी अनेक भयणीक काजार बापायक हांवें पहिले म्हणलें रोसाची गरज ना एक म्हळ्यार तुका खर्च उरता आता तुका काम मनीसी मेळन वाडे कर तिथली करूं करू आमी का काजार तांकां समजायलें रोस आणि काय नाईच ना त्या दिसा आम्ही घरातच आमरी म्हणली बरं तेस केलो मागणे केले आणि दुसऱ्या दिसा ते तेरसबरा केलं mm. म्हणजे रोस ना एक आजार जाता हा म्हणत तर जर एक अर्था बरे ते हा असे सांगू सोदिना मालगड्याने असं केलं देखून तसे करू असे म्हणू सोदिना पण तसे सांगत आ कसे तर ताजो अर्थ किती किया आता किती झाला आमचा रोस तो रोस जायचे कोण सांगता रोस जायचेच म्हणून हां मग तू हा येता ती कोण काजार जाणी सांगाता मोगान एकवटान जिवचे काजारी जिवीत हे चढ गरजेचे रोस एक, एक संस्कृतीचा सो भाग झाला ते संस्कृती सांभाळून आम्ही कर ना तर रे संस्कृतीचे आम्ही कुशून दवरचे संस्कृतीच्या नावान आम्ही करची विकृती असले न केले बरे असे हांव स्पष्टपणे सांगता आणि हे सांगूंक म्हाका भिरत फॉर आता हांवें म्हज्या भरगेपणात पळला असले तुम्ही सांगले एक रोसच्या आपुरबाचे कार्य सकड सांगता मेळले थंच रांधताले पण आमच्या ता करावळी बागांत म्हळ्यार कुंदापूर तिशिल्या करावळी बागांत मासली रांदतले रोसाच्या वेळार होय हे एक आमच्या संस्कृतीचा एक भाग म्हणून सांगता या विषयात तुम्ही किती तुम म्हणतात फादर पळया आता कुंदापूर तालुक्यांत मासली आं आमचें सदांचें खाण मांस न्हय मासली माझ्या भरगेपणा अजून उडास मास आसताले नतालांच्या फेस्ताक पासकांच्या फेस्ताक दोन व्हडल्या फेस्ताक म्हज्या घरांत तीन मा का मास आसताले केन्ना जाणा तुवें कोण सैरी आयली आता किती करचे मासली आतां वेळार खंयची मासली घेवची तीं कितें सांगून येतात पण अशें ना येतात आतां आयला जेवण तिचे घरांत आसा कोंबो आसा कोंबी आसता म्हणजे पोसली मास वर्साक वर्ष पटी मास <laughs> पण मासली नासतना एक दीस मासली नासतना आम्ही जेवतल्या कष्ट आणि दोन दिस तिसऱ्या दिसा मासली जायचीच ती ना जीवी मेळना जाल्यार खारे खारें म्हणटा सुखी सुकी मासली ताका आमी गोयां खारे म्हणटा ती तरी जायची म्हणजे कुंदापूर तालुका कुंदापुरा बारकूर व सगळं वाढार असा आपल्या इथल उडपी प्रस या वाठारांत मास्टली लोकचे एक मुळावें खाण मुळावें खाण जशें शीत आमचे मुळावें खाण नाही तांदूळ व वापर राव तितलो म्हणटच मासली आमचा भाग जाल्ल्यान आम्ही ते वापरता देखून तुमक उडासा मोदी फेस्ताच्या हका मासल्याचे मासली जायजेच या वाठारांत पूण हांगा मासली आमच्या खाणाचा भाग देखून रोसाक माली असतात म्हणत जाय तितली नाही किंवा मारग असा देखून एक कुडको दिलो दिला काबार दुसऱ्या तुका मासली जायची कोण बी नासू सो uh. फादर so, आता भाऊ आपुर्बान आमच्या संस्कृतीच्या आणि काणा जेवणाची रीत कशी आमच्या रसाच्या कार्यक्रमांती ती मेळून तुम्ही भाऊ आपुर्बायेन आमच्या विक्षकांसंगी बांडून घेतले आणि आता आदलो रोस आणि आता रोस म्हणतात तुम्ही सांगले आता आताच्या रोसाचे परिगत तुमका तितली कळीत ना म्हणून पण हर एकल्या कळीत असा आणि त्या परीगते एक आज तुमच्या लगी मका उकताडा काढचा विषय असा वजे आणि वजे आमच्या मालगड्यात इल्ले एक बो आपुर्बेचे ते एक सांस्... सांस्कृतिक दाइजन काही सु दुबव ना किया तुम्ही सांगले प्रकार एका रोसाक तयार आहे त्याच्या कुटुंदारांनी ताच्या ताच्या बऱ्या फाले आशेतालांनी त्याच्या वाड्या घरांनी थंसर रोसाच्या कार्यक्रमाक जाय जय जसं कार्याक जाय झाली तसली सहाय्यता हाडून थंयसर रांदपाक ते एक तांकां एक आधार दिवचो पण आज रोसाच्या या एका संभ्रमात जे हो वजे म्हणटा ते एक नाटक आणि एक कमर्शियल आयटम जाला म्हणत काही दुबावना कित्याक म्हळ्यार केदळा तुम्ही रोस आरंभ करतात ताच्या पहिले हे जे असले ओजे त्या दिस रोसच्या त्या कार्याच्या मध्ये संस्कृतीच्या उडासाक म्हणून वजे हाटचे थंयसर रीत रिवाज कितल्या अर्था बरीत म्हाका एक गुत्त ना आनी त्या वज्याच्या कार्यक्रमांत विभिन्न रीतीचे थरावळ मनोरंजन असतात हे आमच्या मालगड्याच्या काळात असले फ ना हांवें तुमकां सांगले आमच्या मालगड्याच्या काळार काजार रोसा दिसा सुरवात जायना कितल्या दिसांची तयार असा पहिली वाड्या घरा सांगू मागीर माटो घालचा पयलो कितलो ताका कितले वेळ लागता माटो घालूंक ताचे उपरांत जाय जल गजाली पीठ आणि दोळूक असतं दांते असा सांबार आसा सा, तो सकट भाजून रेडी करून तयार करून दौ हाडूंक जाय नितळ करूंक आसा म्हणजे असे कितल्याशा दिसांची तयार जाताली आणि तातू एक म्हणजे हांवें तुमकां सांगले ते वजी येताली रांदही तांदूळ वस्तू नार्ल कित्याक कि सकट नार्ल असले नार्ल जासला पावनासले सकट येतले ते सकट पयलींच येताले आणि ते गरज असले त्या कित्याक म्हळ्यार त्या वेळार सगळो सहकाराची पद्धत हांव तुमकां आदार करता तुम्ही म्हाका आदार करतात आता ती वजी येताली पयलींच येताली मागीर त्यो वस्तू आसात पळया ती सगळें वापरून दुसऱ्या जेवणाची तयारी जाताली तेन्ना आदल्या काळार जे वजे ते एक भायलें प्रदर्शन नाही गरजेची वस्ती देखून ती संस्कृती झाली पण आता तुम्ही सांगल्या प्रमाणे आधी वजे हाडटली म्हणून थं नाचून ना आणि कितें करून मागीर आणि तुम्हीच मा सांगले ते पाटे खंय कितें अर्थ असा या तूं वय फागर ते पाटी वरचे म्हणून सांगल्यार आजकाल वजी हाडूंकच थोडे पंगड असतात अँड दे आर कमर्शियल तक इतलेच पैसे देऊक असतात तितले पैसे दिल्यार तांचेच मेंबर असतात तां तसले ड्रेस कोड असा तांचे ताचे उपरांत तांक जाय झाले तसले वजी काले हाडटात एक एकले दुकोर हाडटात कोंब्या हाडटात ताचे उपरांत हे बकऱ्यांक बकड्यांक आंबात आणि विविध रीतीचे रांधी आण्ण ते येतात ते आयल्या उपरांत तो एकलो मुखेली आसता ताचे एक भाशण भाषण असता चढावत जाण डबल मिनींग किती म्हणजे आमचो लोकही एन्जॉय करता पावलिनाची बोबळी आणि सेलीबायची वांगी असे तसे म्हणतात लोकही मस्त तांचो एन्जॉय म्हळ्यार वी आर बिकमिंग सॅडिस्टिक सो तसे तसं एक मागीर तांचो अन्य एक विशेष सांगल्यार सांगू कडेन रोसाक आरबी आय पळलात थोड्याकडे रोसाक मडिकेरीतून कुर्गीस आयल्ले पळयलात हावे तितले मात्र नकरेक त्या रोसाचे एक हायलाईट म्हणजे बाटली दिवचे कार्यक्रम म्हणजे एक सोरं दिवच्या कार्यक्रमात तो रोस थंसर हायलाईट या पीक हंतर पावता ते क्लायमॅक्सार पावता या विषयात आमच्या संस्कृतीक सहज लेंगी म्हणले तुम्ही एक कळे म्हणजे अंतो सांगची गरजच ना असं आता जे तुम्ही सांगले असल्या रोसात कसलेच पवित्रपण ना कसलेच काय ना तातू संस्कृती ना फक्त ती एक म्हणजे विकृती आणि लोकांक हसोक दुसरी दुसरी साधना असा दुसरे दुसरे वाटो असा लोकांक कन सांग हसू जाता तो कन्नडांत कितलीशी असतात तो एकटो प्राणेश्चार्य म्हणून कोण एकटो आसा तो कितल्या लोकांना हसयता तो कितें दोन उतरांची अर्थाची उतरां वापरता ना हा कन्नडा भाषेत बरे सांगता विविध गणितां कसे कि झाले किती म्हणजे तर लोकांक हांसोवंक आम्ही दोड्या अर्थाची उतरां वापरची गरज ना एक आणि हे सगळे हो वेस आसा पण हाका वागा वेस म्हणटा ते वागा बरे घालून नासताले लोकांक मनोरंजन करूक तसले ह्या रोसाक अर्थ ना करता तर बरो एक अर्था बरीत कर आदी एन आसलें कांय नासलें आमच्या हांवें पळोवंकूच झाले काय ना गुरुकारच पुढाकार घेता आणि बरे करता तो चलोवंक जाय रसाचे म्हणून सगळे व्यवस्थित जाताले एम एमसी म्हण आसात पळया बरी तरबेती करस कोंकणी संस्कृती म्हणला कितें आसूंक जाय आणि कितें किते नाका हे त्या सीन त्या घरच्यांक पहिले समजून सांगू जात मालकड्यांनीच केला तरी करू नको बठीण असा पण करताना करूची दप आता सोरो म्हणलो तुमी सोरो नसताना जायना काजारा कित्याक जायना म्हज्याच घराण्यांत हांवें म्हणलें माझी पहिली एक भाण ते काजार झाले त्यावेळेला माझ्या वांटलो सोरं वांटल बापायचे बापाचे पहिलेच बापायक म्हणलें ना बापायन म्हाका उतर दिले पण मागीर कित्याय कारणाक गा लागून ताणें सोरो वांटलो तो काय बापाय आमच्या बापण्या सोरो पिवची सवय ना ताणें म्हणलें हांगा शिरी अशी देखून हांवें म्हणलें आणि हा ना ह्या घरात आणि हा वचुकच ना माझ्या घरा मागीर भाव भहिणीची काजार येताना आम्ही पहिलेच घाले तू सोरो देत जे हा येना ताजे उपरांत तीन काजारां सोरो ना सोरो नासतना काजार आसा असा आम्ही खैतरी एक देख देऊ जाय सेंट एलिसिस कॉलेजी जाली आमची तेकांची जजबी तांची सर सकटांक वीस सायब धरलो कोणाक आपण पळय तांकां सगटांक एक खेकीचो कुडको एक बटाटावडो इलो चुडा एक कपात प्लास्टिक कपात तेन्ना तेन्ना आमची सेरेमिक च्या दिली सक्टांक तितले घरा येतच किती पेजेचे जेवण आमक येवन आनी कांय ना सगळ्या खास वडदिक म्हज्या संस्थेन खर्च केल्ले पायशी रुपय विश्वास मळा तुमकां पयशी रुपय आनी म्हज्या बापायन खर्च केले रुपय रुपये किया गंगुर्ली थांवच सेंट्रलसीस कॉलेजी स्टॅणली म्हणून त्यांना बस असले ते, ते बस बुक केले आणि परत्यान पी हाडू तितलोच खर्च मागीर आणि कांय ना ना घरात ती ने ना बापाक म्हले जे तू खर्च करू सोदताय दुबळ्याक देताना जायना अशें ना तरी कोणी हटवादी जाय हटवादी बऱ्या अर्थात म्हणजे हे हा बरेपण करतलच म्हणून कोणी हट धरलें जाल्यार ते बरे हट म्हणटा हा जायना अशें ना आता कितें जालां क्रिस्तांव म्हणाल्या बेबदे मागीर आम्ही किद्याक म्हणजे फिल्मात क्रिस्वांक बेबदे करून दाखयला कन दाखोवन पहिले ना हे करचे आमिन्स नका जे मागीर ते आमचे एक दुसऱ्यांचे चित्र फिल्मांनी हिंदी फिल्मांनी म्हण म्हणून बुभोकाचं रडचे कित्याक म्हण रोशी जाता काजारी जाता तुज्या घरांत तूं इले पियात ते ती गजाल वेगळी पहिलेच येतना पिवर येतो आणि मागीर जाय तितले आणि बार म्हणजे विचारचे ना तू जाय तिथले त्या विषयात म्हाका तुमच्या लगे भासाभास -बस करूक पण आता तुम्ही या सीच्या विषयान सांगल्या निजा बारीक गरजेचे विषय किया एम सी आयल्या उपरांत आमच्या कार्यक्रमात थोड्या शिस्त आयली पण थोडे भारी बरे एम सी आसात कितें गरज असा तितले मात्र ते कार्यक्रम मुंदरून व्हरचे आणि तसे कार्यक्रम सोबीत करचे पण आजकाल सकडी एम सी जावंक मुखार येताना असली एक विधवावळी जी साध्यता आसा तुम्ही सांगले वरीत पण फादर आता हांवें सांगचे आमच्या हरि एका का एक मागण्या विधी म्हूण आसता देखून थोडेकडे हांवें पळयलां थोडे इव्हेंट मॅनेजर्स असतात थो, थोडे एम सी असतात ताणी सांगचे मागणे इले मोठव करा तुम्ही कित्या म्हणजे मस्त लेट जाता लोकांक बोर जाता मागणं इटवं करा म्हणून मागणं वेगळी संपयतात ताच्या उपरांत राती बारा एक वर डी जे डान्स ते प्रसलता या विषयात तुमचे अभिप्राय कितें पद एक बरे अर्थाबरीत रोसाचें कार्य जावं दी काजाराचें कार्य जावं दी वा खचे कार्य करूक जाता आणि जाय हंगासर हांव म्हणत आमच्या तरणाट्यांनी निर्धार जाय म्हज्या खाजाराक हांव हें अशें करचो ना कोण जाल्यार करूं दी माझ्या काजाराक हा अर्था बरी थरव करता आणि हांवें वचून पळोवंक ना पूण आयकून जाणा आमचे मांडसोब संस्था आता कोणाक रोसाची कार्यावळ जर अर्था बरी थरव ते करतात आयकला थं व्यू गायतात वय त फ जाय ना म्हणना पूण एक संस्कृती रूप दोळ्या मुखार दवरून अर्था बरी थरान ते कार्यावळ तुमची करून देतात काय तसल्या संस्थांची आमकां गरज असा आणि तसल्या मनशाची आमकां गरज असा वेळार मात्र आम्ही म्हणत आम्ही कोकणी संस्कृती सांभाळत आता आम्ही तोंडात मात कोणी ना थंय आणि कोकणी संस्कृती ना फकत विकृती हें सगळें करचे परस हांव म्हणटा आमी करीनासले बरे आता एक मुसलमानाच्या काजाराक वचून तुम्ही पळया गेलां पळयलां थंय अशें जाता हिंदू लोकांच्या काजारांत अशें जाता आनी आमच्यांच एक कित्याक असे एक एक हे आम्ही वेगळे म्हणून दाखोवंक आमचे वेगळेपणातल्यान दाखवचे नाही आमचे वेगळेपण जाय आमी मानाचे मनीस मर्यादेचे मनीस भक्तीचे मनीस मानसुखी असले आणि संस्कृतीचे मनीस दाखोवंक जाय त्या देळात मात्र कु कु आ, का hmm. या आमच्या काजारांक रोसाक पवित्रपणे येतात ना पवित्रपण नापूर्वान थोडे नीज गजाली तुम्ही आमच्या संगी वांटून घेतले फ आता म्हाका एक सांगा तुमी एका काजाराक मस्त खर्च असा ताच्या फाटल्यान रोस करतो जाल्यार मस्त खर्च असा अशें असे चो हें तें प्रा करत खर्चा वयर खर्च खर्चा वयर खर्च करून रिणांत पडच्या बदलाक या विशयांत खच्या रीती मुंदर्यंत एक संदेश दिया तुमकां अजाब दिसत हांगासर सर गोयात तरणाट्यांत डॉन बास्को इगर्जेंत श्रायन ते थंय ताजें काजार ताजे काजार जातच आयिल्ल्यांक एक लाडू काबार मागीर का ताज्या लाशीलागर्जक घरा जेवण असले ते सांगता नी आमच्याकडे एक नदर असा ते ती नदर असल्या मात्र जाता आणि आता पळ कितलो वेळ वेळा पण मागीर त्या रस्त्यार जातच मा जा, ते मुठ बरं शीत जेवक तीन चार वरां राखून पडायची लोकांनी वरां राखून पडाजे हांव हलात ती वचना माझ्या भहिणीच्या बाबाच्या कोणाच्याच कोणाच्याच काजाराक का वचना वा हलात आम्ही बशे इंगर्जेन मात्र पण हिंदू लोकांच्या हा कित्याक थं तांची ती धार म्हण असूर्त त्यावेळेला त्यांचे जे थं त्यां हातून हात दी आयर देत आयर दी सकल ये जेवण थं तयार असा सगळे रांदायचे जेवण आयस्क्रीमांनी घे आणि वच सकट वेळाभत जाता कोणा जेवणा करत थरचे किंवा जात आमचे जाता दाखोवंक जाय पेद्रून दोन लाख खर्च केले आपल्या पुताच्या काजाराक आता लाद्रू म्हणतात हा उपेद्र प्रस नाही आता माझ्या दुबेचे काजार ताज्या पुताच्या काजाराक दोन लाख केले ने लाख करता ताज्याकडे थंय ना एक लाख पण रीणखण दाखव हे सगळे कॉम्पिटिशन स्पर्धा झाला जाल्यार भारत एकच वाटा तर पुढाकार घेऊ जरीच वर्ष झाली भिस्पभाजी सोज असताना मंगळूरच्या युवक संघान ताणी एक निर्धार केला आम्ही सोर पियचे नाव आणि सोरो वांटचे नाव म्हणून असले थोडे तरणाटे जा सोरो वांचे नाव कित्याक गेल्यार मागीर थंय हाता भायर वतात ती परिस्थिती पण तरणाट्याच्या हातात फुडाकार ताका आमकां तसले तरणाटे जाणाटेच म्हणतात चला आमी आतां मजा मारा जिणे काही एक पटी गजार एक पटी काजार कितें बाजार खंय आसा मागीर संस्कृती खंय आसा पवित्रपण देवासपण म्हूण खंय आसा कांय ना अर्थ नसले जिवित हे सगळे सो तसे कार्यक्रमाच्या अकराच्या अंतर आमी पावले फ आतां तुम्ही सांगले इतके पुरा करच्या बदलाक रोस करी नसल्याने बरं तर करी नसतांना काजार जावंक साद्य आसा म्हणटा तर आमच्या विक्षकांक या विषयात एक निमाणो संदेश संदेश आणि वेगळं काय ना सांगचे सकळ सांगून झाला तरी तुम्ही म्हणता जर इतलेच म्हणतात किती करू तुमक <coughs> ते मांडूक जर पहिले आम्ही करत आणि चार चौघांक बांधू जाय ते करता जाला करा ते मागीर रोस म्हणा जेवण म्हणा तर देवाक ते मानना तर ते आम्ही केले जर त्या काजारी जोड्याचे फे बेसव कसे पडतले तां देतात तस आमच्या या रोसाच्या कार्यावळींत जावं दी काजाराच्या जाऊ दी कार्यावळींत देवाक पयलो जागो मागीर संस्कृतीचे कितले थोडे भाग आसात तुका कशे दिसतात तातले थोडे तूं घे जाल्यार तुज्यान जाता जाल्यार ते कर जायना जाल्यार करची गरज ना न चार चौक समजून घे दुसऱ्यांक विचार बाबा कसे करू जाता आता पारंपारिक रितीन काजार करू तुका मन असं जर विचार कोणाला बाबा तसे आणि तसे जे मंगळूरात हा ऐकून हां जाण करू जाता भाऊ बरी गजल जाय ना करी नका ते परत्यानं सांग गरजेचे म्हणल्यार नवरो आणि वकाल ती एकवटतात आपलो नवो संसार तयार करतात बरें कुटाब जाता ते चड गरजेचे हे सगळें असा आपल्या रोस जर ताका तयार आय न्हय ती जी तयार जर तर पांय तयार पांय चुकलो वाट चुकली मागीर हे कशें सारकें जावचें देखून तयार आय बरी जाऊन दी कार्यावळी बरी जाऊन दी थंय देवाक जागो आसूं दी आनी संस्कृतीक मान आसूं दी देव बरं तुमी आज या कार्य कार्याविषयांत आणि त्याच्या महत्व विषयांत आणि काजारी जिवितात कसे ते रोसाचे कार्य पूरक जाऊन दी आणि देवमोगान आणि संस्कृतीच्या गिरस्तकेन का ते कार्य कसे सजोवचे आणि विक्रतितून पैस कसे वेचे या विषयांत बो अपुर्बेन तुमची माहीत आणि सणवय आमच्या विक्षका संगीत तुम्ही वाटून घेतली या देखून देव बरें करूं म्हणतो आणि धन्यवाद पाठवता तुमके करू दिव्यवाणी लाईव्ह चॅनलाक तुम्ही तुमचं मोठा सहकार देऊन असा देखून जमल्या सर्व आमच्या दिव्यवाणी लाईव्ह चॅनलाच्या विक्षकांच्या नावे तुमका म्हणतो देव बरे करू तुमक्याच्या विक्षकन बो आपुरबाईन एक विशेष विषयाचे आपुरबेचा संवाद आम्ही आता सलवून वेलो आणि गरजेची माहिती आमकां मनादिक बाप प्रतापानंद नायक आणि दिली निसायकी वरती ताणें ताणे आमच्या संगीत घेतली आणि या कार्यक्रमांतो अर्थ ताणी दिला हे कार्यक्रम हे रासंगीत तुम्ही वांटून घे आणि तसेच या कार्यक्रमाक एक लाईक दिया आमच्या दिव्यवाणी लाईव्ह चॅनलाक तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचं मुखलो आंकडो आरंभ जातापर्यंत आमचा आणि तुमचं मोग आणि सांगात असेच असोंदी देव बरे करू